हापूस आंब्याचा हंगाम सुरू झालाय पण तुम्ही खरेदी करताय तो आंबा हापूसच आहे का हे पडताळून घ्या कारण दरवर्षीप्रमाणे हापूसच्या नावाखाली कमी प्रतीचा आंबा देऊन फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झाले पुण्यामध्ये ग्राहकांची अशीच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनं फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत बनावट हापूसच्या बेचाळीस पेट्या जप्त केल्यात फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा सुद्धा बाजार समितीच्या प्रशासकांनी दिलाय कर्नाटका केरळ तामिळनाडू तामिळनाडू किंवा दक्षिण भारतातले जे आंबे आहेत हे देवगड आणि रत्नागिरीच्या पॅकिंगमध्ये किंवा देवगड आणि रत्नागिरीकडची रद्दी वापरून विकण्याचा प्रयत्न काही व्यापारी करतात आणि यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांची आणि पुण्यातल्या ग्राहकांची फसवणूक होते ही फसवणूक टाळण्यासाठी आम्ही उपाययोजना सुरू केलेल्या आहेत जे व्यापारी अशा प्रकारे फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा संपूर्ण माल आम्ही जप्त करतो ऑक्शन करतो आणि ते पैसे बाजार समितीकडे जमा करतो त्याशिवाय आम्ही त्या, त्या व्यापाऱ्यांना दंडात्मक कारवाई सुद्धा केलेली आहे आणि यापुढे जर असा प्रकार आढळून आला तर अशा व्यापाऱ्यांची नावं आम्ही जाहीर करू आणि प्रसंगी फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल करू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट